अरे भागा वाट लागली कुछ दिन बाकी आम्ही आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही रेडी वगैरे होऊन आता नाश्ता करायला आलोय आणि बघू शकता गुजराती फूड खाते आम्ही ढोकला त्याच्यानंतर आलू पराठा आहे पंजाबी फूड आहे पण आम्हाला त्याचं आवडतं जास्त प्रॉपर आम्ही ऑथेंटिक गुजराती खाऊ शकत नाही तर त्याच्यामुळे आम्ही आलू पराठा घेतला आहे त्याचं दही आहे आणि क्वांटिटी एकदम मस्त आहे आणि ते आमची हजबंड उपाशी खाते आहे अशा प्रकारे ही खाते आहे इसका काही टेन्शन नाही आहे इसका तो आमचं चालतं आहे खाऊन पण सुखी आहे ही विचारी जाऊ दे हे उपाशी राहायला लागतं तिला तिची मम्मी मला बोलायची आया बोडीला काही दिलं ना तर बघा आज दिवसभर आज शक्यतो आम्ही जास्त कुठे जाणार नाही आहे ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे आमचा दिवस कारण की आम्हाला राजस्थानला पोहोचायचं तर निघालेलो आता बाय बाय आमचं चेकआउट झालेलं आहे हे बघ फुल एकदम स्वॅगमध्ये बाय गाईस चपलांचा आवाज करत चाललो मी ही श्रावणी जास्त अरे ऊन लागते काय बोलते बोलो दुबा केसरी हे काही नाश्ता नाही करत हिला विमल पाहिजे आता तेच बोलली की ना आता तेच बोलली ना ते म्हणते पहिले मला आवडायचं नाही पण जोपासून शाहरुख खान ऍड करायला लागला प्रियंका आम्ही आता इथे मार्केट एरिया मध्ये आलोय हे आहे कुठलं मार्केट आहे माहित नाही गुजरात मध्येच होत आम्ही अजून म्हणजे इथे असं शुक्रवारचा बाजार भरतो तिकडे मी जाते कधी कधी पण आता मी शिफ्ट झाल्याच मी तिकडे जाणार नाही शनिवारच्या बाजार डोंगरावरती करण अर्जुन मध्ये आहे तसं इकडे मंदिर दिसते का तुम्हाला बघा कुठे गेलं रे आणि ते लग्न चालू आहे आपल्याला पण असं चांगलं आणि ते डोंगर डोंगरावरती मध्ये एक मिनिट अरे पण युपीला गेलो नाही तुम्ही तिकडे तोडलंय प्रॉपर करून ठेवलंय राजस्थान किंवा
राजस्थानचे मगाशी गुजरातचं गेलंय गुजरातचं जाहे आणि आम्ही आता जेवायला थांबलो इथे भूक लागले पावणे तीन झालेले आहेत चेहरा बघू शकता अल्लाय भूक लागली जाऊ द्या आम्हाला जेवायला द्या आधी आणि अतुल शेड ऑर्डर करायला गेलाय उवा झाला त्याच्या सगळं ठीक आहे आणि बघा आम्ही पावभाजी ऑर्डर केली कारण की नवीनचा ट्राय करायला गेलो आमचा सकाळी पत्ता झाला होता गुजरातमध्ये आम्ही जास्तच काहीतरी ऑर्डर केलं आम्हाला क्वांटिटीची आयडिया नव्हती तर आम्ही आता तीन पावभाजी ऑर्डर केले बघूया चांगली वाटते का अजून परत काहीतरी ऑर्डर करता येईल लेट्स सी खाट पण ठेवलं त्यांनी इकडे रात्री जेवायला बरं आहे आता दिवस झाले दुपारी सो ऊन आहे त्यामुळे आम्ही आतमध्ये बसतो काय सांगतोय श्रावणीला तसं परत परत येत नाही सारखं या अगदी इथपर्यंत येते काय आता काय इथून आतून मी बाहेर चालताना माझ्या पायाचे धूळ पण दाखवतो श्रावणी कांदा का वांदे होतील काय वांदे होतील मग कांदे घात नाही कांदे कांदे का कांदे ओ गॉड तू अंगावर ताणून झालं का झालं जेवायला बसले का अंगावर ताणायला बसले कळत नाही जेवायलाच बसले जेवण निघणार आहोत आणि एक दीड तासात पोहोचू आम्ही सरथूरला सरथूर आहे खूप दूर आमचं आता जेवण झालेलं आहे अतुल सर कुठे गेला आमच्या इथे काय चाललंय काय बघताय खायचं एक दीड तास असं पोहोचत असं म्हण आपण फोन इथे त्या गिफ्ट शॉपमध्ये बघू जरा काय फोन घ्या बघतोय अतुल शेटचं काय विमलाबाई काय म्हणते विमलाबाई काय म्हणणं आहे तुमचं नवीन नाव डोलेला हिची बरोबर नजर जाते हिची नजर बरोबर गेली प्राइस माहित आहे कितीला इकडे पंधरावाला एक बोलते इथे हिची नजर चांगली गेली आहे हिला सवय हिला सवय एक गिफ्ट शॉप कुठे गेला हा इकडे जायचं हा असली आत निकल गेली आहे जुबानचे कोणाला घ्यायचं लहान मुलींना घेतो घ्यायचं कोणाच्या लहान मुलींना
लहान मुलींचा मेकअप करतो खास राजस्थान ला आले त्यांना असं वाटत असेल की आमची आम्ही व्हिडिओ काढते पण तसं नाही आहे. ऍक्च्युली आम्ही त्यांचे व्हिडिओ काढत होतो तर ठीक आहे त्यामुळे आम्ही असं बोलवतो. तिला वाटतं साहेब त्यांना कळलं असेल कळू त्यांना. हा दिखे 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 आता ही पर्स काढू दे. चलो दीपकची मम्मी यायला आले. मेहंदी दिखाव. गाडी किती लग आहे गाडी आपलं स्कॉड असेल दीपक शेट आलेले आहेत. आम्ही तर काही येत नाही. सॉरी हे तर काही येत नाही पनवेलला. आम्ही राजस्थानला आलोय. मग आम्ही राजस्थानला डायरेक्ट आलो तुला भेटायला. तू पनवेलला येऊन पण येत नाही. मग आलो गाडी. अरे बाबा इला नको घेऊन येऊस यादी. अरे गप गप तिथे आराम करता. प्रतिभाला नाही घेऊन आला वाटत राजस्थानला. बिचारी प्रतिभा ही बघ. प्रतिभा इकडे बघ. प्रतिभाला राजस्थानला घेऊन नाही आले दीपक एकटा. बिचारी प्रतिभा मिस करते ग बाई. हा नाही नुसते फोन करून त्रास देते. आमच्यावर तरी यायचं मग तू तुला किती मिस करतो माहिती. आज दीपक इथे आम्ही अजून तूच नसतो. काय व्हिडिओ काढायचा तर फोटो काढला तुम्ही. आता श्रावणी शांत झालेली. श्रावणी आता असते. 1 2 3 गो. राहू दे. नाही भाऊ दिलं तर चांगलं. बघतच नाही. आम्ही आले दीपकच्या घरी आणि आमच्या इथे लग्न आहे. काय बायका गात आहेत. मंडप केलाय इथे. मंडप केलाय. तुला दाखवू आता. काय काय दिसतंय इथून. आता परत बोलेल इथून काय दिसतंय. त्यांच्या इथे लग्न चालू आहे. बाजूला जा मागे जा. उडी नका मारू. उडी नका मारू. प्लीज रंजित अवरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. माणूस ढकला तिला. मी बघितले सुसाईड दिसत. आपलं फुटबॉल सारखी उडी होता. काय समजते तुला. बेटा जादा देर तुम्ही खुश राहा.
ऐक त्यांचं नीट ऐक काय बुरा लग रहा है काय बोलते नीट ऐक मला माहित नाही काय बोलतात ते मी सांगितलं ना मशी तुला मेरा भोला बच्चा अभी वाट लगने वाले उसकी हमें बहुत बुरा लग रहा है हमें बहुत खेद है राजस्थानी ट्रेडिशन क्या बोल रहे हो लोग खुद को नहीं समझ थी तुला काय समजणार मला समजतो ना पण हिचे विचारे विजय अरे चालेल इकडे नको तर इकडून जा थोडं कपड्यावर जा बघ माझा एवढा ऐकते विचारी बघ चाललेच बोललो ना जाऊ दे सुसाइड प्लॅन कॅन्सल करते मी उद्या बघते काय ते नाही ती करणार आज ती काय म्हणाली पुढे दाखव पुढे दाखव त्याच्यात अडकेल ना याच्यावर अडकेल तरी ते हॉल मध्ये खाली बघवती तेवढत ना जाय का सरप्राईज तुझे चालले तर मध्ये पण जास्त सरप्राईज लग्नाचं दीपक शेड फोन मध्ये अतुल शेडला घाई आहे तर दीपकच्या घरून आम्ही निघालेलो आहोत आणि आता आमच्या ब्राईडच्या घरी चाललो आम्ही ब्राईड सॉरी ब्राईड म्हणजे तीन ब्राईड आहेत आम्हाला तिकडे ऍक्च्युअली ते काय झालं माहितीये काही सगळे लोक कुठेतरी गेले सगळे इतना सन्नाटा लग रहा शकते इथे फोन आहे म्हणजे हॅलो हॅलो अंधार अंधार झालंय सगळं एक गाडी नाही इकडे एक माणूस पण नाही एकच गाडी आहे अरे पण बघ ना किती एकदम बंगलेच वाटत आहे बघू नका साईडला समोरच बघायचं मला सरळ बघते डेंजर आहे रे रस्ता 13 मिनिट्स टू गो माय गॉड वाढ बघ या रस्त्यातून येणारच नाही परत आता दिवसातून ठीक आहे रात को नाही जमे कभी अरे तुमकडे रस्ता थांबलो बाजू झाल दिसत नाही मागच्या होता ना कुत्रा होता ना कुत्रा होता ना काय कुत्रा शिट काय रे लाईट आहे अशी आपली पण अरे यांचं थोडच दिसत नाही सेल्फी काढतोस रे यांना एवढं शायनी मारतो विसरली की इथं लेफ्ट मारायचं अरे इथून लेफ्ट नाही मारायचा तो आहे मला सांगते तर इथे गावात घेऊन विचारलं फक्त तुला हा कुठे लेफ्ट आहे धांडा धांडा धानडा आता थांबणार मी काय अजून 13 मिनिट वाढत चाललं किलोमीटर अरे असं वाटतं गावच उठली अरे ते गावात कोण
काय करतोयस देवा देवा हात दुखले रे ही बाई काय करते इथे थांबू दिदा नको नको नाही नाही स्ट्रेट बाईला बघून थांबायचं नाही ते स्त्री आठवलं मला मूवी स्त्री आनंद नाही आनंद भंग करशील तू डेंजर दिसत जंगल जंगल झाड झाड तर आम्ही यांच्या घरात आलो आता बसलो आरामात अर्धा पाऊण तर झाला आम्ही बसलोच आहे कुठे नाही गेलोय अतुल शेट काय म्हणणं तुमचं इथे बसल्यात एक दोन तीन तीन दिगाडा थकलेत बिचारे आणि आम्ही पण थकलोय ट्रॅव्हलिंग करून आलो तर बघू आता जेऊ बी आणि झोपू मस्त पैकी आणि आम्ही आता जेवलोय कोण माझ्या बघायला पुस हॅलो पुस आता पुस काय टॉपला जात पुस या नवऱ्या बिचारा ही आजारी हिला डेंग्यू झालाय ही एक नवरी आहे ही एक नवरी आहे ही एक नवरी पण ही आजारी आहे अरे बाबा वाट लावली आंटी बन गई है कितना दिन बाकी है अभी तेरा कुछ दिन बाकी है कुछ दिन बाकी है सबका कटेगा एक एक लाइन में आम्ही जेवायला बसलो आता श्रावणी बघा फुल एकदम शॉर्ट भारी आलाय डायरेक्ट तोंड टाकताना अतुल शेट जेवण घेतो आता काय ही दिसते ही जी दिसते यायला बघा तुम्ही काय किती जेवतोयस यांनी 10 घालत काजू कत्र्या आणि या एवढं जेवलंय मिरच्या घालत 5 सकाळी काय भरोसा नाही सकाळचं काय भरोसा नाही याचा होय काय बोलतोय अतुल काय बोलते काय माहिती इग्नोर मारते बघूया आता काय म्हणणं आहे त्याच अतुल वा बेटा वा सकाळी कॅमेरा चालू ठेव दोघांपैकी कोणी 10 घालून जायला समजेल बाहेर पडते आपण समजेल मी मिरची खाल्लीच नाही गाडी लगी रुके हम लोग एक दिन रुके अहमदाबाद में फिर सुबह या पूल चौकशा करताय कसे आले काय आले काय म्हणणं तुमचं पोट भरून जेवलो आणि मस्त पैकी दाम अतुल 5-6 मिरच्या घालत मिरच्या दूर निघा सगळ्यात दूर तुझ्या तोंडावर मजा घे तुझ्या अटेन्शन 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 तर मजा आली आज खूप मजा आली काल पण खूप मजा आली आज पण खूप मजा आली आणि सकाळी जास्त अतुल असं म्हणणं आहे सकाळी जास्त मजा आहे दूर निघेल तेव्हा कसला कसला दूर
जेरी बोल मातीची काडी द्यायला पाहिजे मातीची काडी घेऊन पी बस 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 काय बोलले पोट दुखायला लागलं रे पोट दुखायला लागलं बस आता दुखत इच्छा दोरी फंक्शन झालेलं आहे इकडे काय डिस्कशन चालू आहे तिघींचं काय डिस्कशन चालू आहे काय डिस्कशन चालू आहे तुमच्या तिघींचं काय डिस्कशन चालू आहे यांना झुंबर आवडला ऑडीच्या कुठं ते मधून तिथे लग्न आहे त्यांच्या घरात चाललंय एक वाजले झोपायला हाय ग देवा ए आतील गप ना आणि आम्ही आता इथे आलेलो चालले पॅकिंग बिकिंग काढत आहेत सो आम्ही आता आलेलो तिथे या आमच्या मॅडम आहेत श्रावणी खूप हॅप्पी आहे आणि याचं घर एकदम मस्त आहे यांचं घर एकदम छान आहे आणि टेन्शनमध्ये आली मस्त सर म्हणजे फायनल आम्ही डेस्टिनेशनला पोहोचले आहोत नाही एकदम प्रॉपर ते प्रमोद बहिणच माहिती आपण जास्त लांबच काढले त्यातला बरोबर आहे प्रियंकाने जास्त पुढे काढलं बरोबर आहे लेडी आहेस एडी बोलतेस